थोडक्यात, आज कारगिलच्या विजयाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज 20 वर्षांपूर्वीच याच दिवशी भारतानं काश्मीरमध्ये अत्यंत कठीण अशा कारगिलच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांवरून पाकिस्तानी लष्कराला धूळ चारली होती आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं आणि त्याचं स्मरण म्हणून आज देशभरात ठिकठिकाणी शहीदांना आदरांजली वाहिली जाते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय स्मारकाला भेट दिलेली आहे आणि तिथे शहीदांना देखील त्यांनी आदरांजली अर्पण केली. द्रासमध्ये आज विजय दिनानिमित्तानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शहीदांच्या आणि लष्करातील जवानांना त्यांच्या कुटुंबियांनी देखील शहीदांना आदरांजली अर्पण केली आहे. भारतीय सैन्यानं दाखवलेल्या भीम पराक्रमाचं स्मरण आज देशभरात केलं जात आहे. कारगिल युद्धात शहीद झालेले मेजर विक्रम बात्रा यांच्या वडिलांनीही आज या दिवसाचं विजय दिवसाचं स्मरण केलं. इतका धडा शिकूनही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत, त्यामुळे आपणही जशास तसंच उत्तर द्यायला हवं असं मत बात्रा यांच्या वडिलांनी व्यक्त केलं आहे. भारतीय जवानांची शौर्यगाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बंगळुरूमध्ये एक फ्रीडम पार्क तयार करण्यात आलाय. जवानांची शौर्यगाथा याच्यातून साकारण्यात आली आहे. आज कारगिलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं तर देशभरात आयोजन केलं जातच आहे, पण कारगिलमध्ये शहीदांच्या कुटुंबियांना या कार्यक्रमात बोलवण्यात आलेलं आहे. अनेकांनी यावेळी युद्धाच्या आठवणी जागवल्या. कारगिल युद्धामध्ये अनेक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा जवानांना सलाम करण्यासाठी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या वीर जवानांनी अतिशय कठीण असलेल्या टायगर हिल्सवर ताबा मिळवला आणि पाकिस्तानच्या सैनिकांचा खात्मा करून युद्ध जिंकलं त्यांना इथे सलाम करण्यात आला. पुण्यातला हा कार्यक्रम. सिद्धिविनायक मंदिर न्यास आता शहीदांच्या मुलांचा खर्च करणार आहे. राज्यातल्या शहीदांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी आता या न्यासानं पुढाकार घेतलेला आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी काही वेळापूर्वी ही घोषणा केली. बाकी पुण्यातली येवलेवाडी दांडेकर नगर परिसरामधल्या एका गोडाऊनला आग लागलेली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. पाण्याचे 3 टँकर्स आणि 2 JCB देखील घटनास्थळी दाखल झाले. भुजबळांच्या सेना प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध केलेला आहे. लखोबा लोखंडेला परत आणू नका आणि तिथेच रहा अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत. मातोश्री कलानगर शिवसेना भवन वरळी सिलिंग जवळ CST त्याचबरोबर विक्रोळी घाटकोपर अशा वेगवेगळ्या भागांमध्ये शिवसैनिक रवींद्र तिवारी यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत. आज मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. 27 आणि 28 तारखेला देखील जोरदार पावसाचा अंदाज क्लायमेटनं वर्तवलेला आहे. 26 जुलै 2005 मुंबईत पूर येऊन मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती. गेल्या 2 दिवसात सातत्यानं येणाऱ्या पावसामुळे 26 जुलै 2005 कटू आठवणी मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा उंबरडा बाजार शिरपूर मुंगळासह ग्रामीण भागात रिमझिम पाऊस झालाय. दीर्घ विश्रांतीनंतर पडलेला पाऊस खरीप पेरण्यांसाठी थोडाफार उपयुक्त ठरू शकतोय. जिल्ह्यातल्या 125 लघु प्रकल्प कोरडे ठाक आहेत आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यासाठी सलग दमदार पावसाची गरज आहे. अजूनही धरण क्षेत्रात मात्र दमदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे पाणीसाठा अजूनही कमी आहे. भंडारा जिल्ह्यात काही भागात 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर पाऊस पडलेला आहे. 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. शेतकऱ्यांचे परे वाळायला लागले होते, त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला होता. शेतकऱ्यांनी तर पेरे टाकलेच नव्हते आणि त्यामुळे या पावसामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकलाय. कालच्या पावसानं अकोलेकरांनाही दिलासा मिळालाय. पिकांना संजीवनी मिळणारे गेल्या 10 ते 15 दिवसांपासून अकोल्यात पावसानं दडी मारली होती. नागरिकांमध्ये देखील या पावसामुळे आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्री उधाणाचा धोका निर्माण झालाय. हरणे पासपांढरी गावातल्या 125 घरांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. नदी नाले देखील तिथे दुथडी भरून वाहतात. पालघर जिल्ह्यात डहाणू तलासरी कासा जव्हाळ भागात रात्रभर पावसाची संततधार आहे. नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यात पाऊस नसल्यामुळे तलाव कोरडे पडलेले आहेत. पाणी पातळी तिथे वाढ होताना दिसत नाहीये. हरिहर तलाव आणि गयातीर्थ तळ अजूनही कोरडं ठाकच आहे. परभणीतही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. सरासरीच्या 50%हून कमी पाऊस झालाय परभणीत, त्यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट आहे. पाऊस लांबल्यानं पिकं संकटात आहेत आणि त्यामुळे पावसासाठी देवाला साकडं घातलं जात आहे. लातूर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावलेली नाही. वडवळ गावातल्या महिलांनी मंदिरातल्या ग्रामदेवताची नुकतीच पावसासाठी त्या देवाला साकडं घातलंय.
रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडा गावात माळीणगावच्या दरडीची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीनं ग्रामस्थांची झोप उडाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर गावाशेजारच्या डोंगरातून मोठमोठे दगडधुंडे घसरत आहेत. बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे भयग्रस्त ग्रामस्थांनी दगडांना आता असे टेकू लावलेले आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली असं कळतंय. त्यांनी लिहिलेल्या विधानगाथा या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी पाटील कुटुंब काल मुख्यमंत्र्यांना भेटलं. यावेळी या दोघांचा फोटो आता या भेटीचा चांगलाच व्हायरल होतोय. इंदापूर विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस राष्ट्रवादीत सध्या संघर्षही सुरू आहे. छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि भुजबळ घड्याची साथ सोडून हातावर शिवबंधन बांधण्याच्या चर्चा होत होत्या, पण छगन भुजबळांनी या वृत्ताचं खंडन केलं. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांना कंठ फुटलाय, मी राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबई अध्यक्षपद मागितलं होतं असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. मी मुंबईचा अध्यक्ष असतो तर आज हे चित्र नसतं, अहिरांनी अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही असंही ते म्हणाले. कुणाच्या जाण्यानं पक्ष संपत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. असे अनेक चढउतार पक्षानं पाहिलेत आणि त्यांना घाबरणारा राष्ट्रवादी पक्ष नाही असंही ते म्हणालेत. कुणी गेलं म्हणून वजाबाकी होत नाही, बेरीजही करता येते असंही अजित पवार यांनी म्हटलंय. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रसमध्ये भूमी अभिलेख कार्यालयात 1500 लाच घेताना एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगी हात पकडलाय. अजयबराव उघडे या कर्मचाऱ्याचं नाव कळतंय, त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातल्या दक्षिणेकडे भोरघाटामध्ये काही मोठे दगड रुळांवर पडण्याचा धोका आहे आणि त्याआधी हे दगड आता काढले जाणार आहेत. त्यात भुसावळ विभागातून जाणारी भुसावळ पुणे आणि पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस 26 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत मनमाड दौंड मार्गे पुण्याला धावेल. पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर मंडळ आणि जबलपूर रेल्वे स्टेशनवर नॉन इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमोल्डिंगचं काम सुरू आहे आणि त्यामुळे विशेष पॉवर ब्लॉक रेल्वेनं घेतलाय, ज्यामुळे भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे, काही गाड्या रद्द करण्यात आल्या. भुसावळ तालुक्यातल्या कन्हाळ इथे जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिरात शालेय पोषण आहारात भातात अळ्या सापडल्या, त्यामुळे 9 विद्यार्थ्यांना उलट्या झालेल्या आहेत. मुख्याध्यापिका कुंदा पाटील यांनी पालकांना माहिती न देता मुलांवर आरोग्य केंद्रात उपचार केले आणि त्यामुळे या घटनेच्या चौकशीचे आदेश आता देण्यात आलेत. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात आंबे तलाव इथे नेवालाल यशवंत पटलेंच्या घरात रेशनच्या तांदळाचा अवैध साठा सापडल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आणि पोलिसांनी धाड टाकून त्यांच्या घरातून तांदळाची 180 पोतींचा साठा त्यांना सापडलाय. आता या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय. देशभरात धर्माच्या मुद्द्यावरून जातीय तेढ आणि मॉबलिंचिंगचे प्रकार सातत्यानं घडत आहेत. शिरपूर जैन इथे हिंदू मुस्लिम धर्मियांमध्ये मात्र इथे एकोपा पाहायला मिळतोय. ओंकारगीर बाबांच्या पालखी सोहळ्यात भगवी पताका मिर्झामियाच्या दर्ग्यावर लावण्याची शेकडो वर्षांची इथे हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा आज तागायत कायम आहे. नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ असतानाही वैद्यकीय महाविद्यालयात ते नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावं अशी मागणी येत होती. आदिवासी विकास विभागाच्या सेंट्रल किचनमधून झालेल्या संशयास्पद दूध पुरवठ्याबाबत संबंधित ठेकेदाराला तंबी देत या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाईचं आश्वासन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिलेलं आहे. प्रकल्पाधिकारी जितेंद्र डोळी यांनी सेंट्रल किचनला भेट दिली आणि या सगळ्या प्रकाराची तपासणी केलेली आहे. जयकुमार रावल यांच्या हस्ते नंदुरबार जिल्हा नियोजन भवनाच्या कार्यक्रमाचं कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन भवन बांधलं जात आहे. राज्य सरकारनं सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल बंद करून आयोगामार्फत परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी मंगरुळपीर इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. महाराष्ट्र सरकारनं सरकारी पदभरती करता करार केलेल्या महापरीक्षा पोर्टलकडून ज्या स्पर्धा घेतल्या जात आहेत परीक्षा, त्यात सावळा गोंधळ सुरू आहे अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. दुष्काळाची दाहकता सहन करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याकडे पालक सचिवांनी पाठ फिरवलेली आहे. कालच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. बातमी गडचिरोलीची. गडचिरोलीमध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रप्रभा देवराव अप्पलवार या तरुणीनं
तरुणीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना समोर आली होती. याबद्दल तिचा विवाहित प्रियकर नामदेव दागोजी भोगे याला पोटेगाव पोलिसांनी अटक केल्याचं कळतंय.